सशक्त युवा म्हणजे सशक्त भारत यांची संज्ञा स्पष्ट करण्यासाठी पुण्यात युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टतर्फे 28 आणि 29 जानेवारी रोजी पुण्यात युवा संसद आयोजित करण्यात आली आहे. 2 दिवस चालणाऱ्या या संसदेत देशभरातील विद्यार्थ्यांना निःशुल्क सहभागी होता येणार आहे. सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन देशातील राजकारण, समाजकारण सुदृढ आणि चांगले करावे असा या संसदेचा उद्देश आहे. जास्तीत जास्त युवकांना यात सहभागी होण्याचे आवाहन करून देशाच्या सशक्तीकरणात तरुणांचा खारीचा वाटा असावा असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शार्दूल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर सुधाकरराव जाधवर, रामदास माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे योगेश देशपांडे, बापू कारंदे आदी उपस्थित होते. आणि माननीय खासदार राजू शेट्टी यांच्या वतीने मी इथं आज उपस्थित आहे. खासदार साहेबांच्या वतीने मी पुणे शहरातील सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी ह्या छात्र संसदेमध्ये आवर्जून उपस्थिती लावावी. पुणे शहरामध्ये राज्यातल्या प्रत्येक गावागावातनं विद्यार्थी इथे शिक्षणासाठी आहे आणि ह्या जे ट्रस्ट आहे, डॉक्टर सुधाकरराव जाधव सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट, यांनी ही चांगली संधी उपलब्ध केली आहे. चांगले चांगले विचारवंतांचा, राजकारण्यांचा मार्गदर्शन तिथे मिळणार, त्यांचे विचार ऐकायला मिळतील आणि युवकांनी राजकारणामध्ये, समाजसेवेमध्ये पुढं यावं हा या मूळ परिसंवादाचा हेतू आहे. तर खासदार राजू शेट्टींनी सुद्धा त्यांना सहमती आहे आणि त्या कार्यकारिणीवर आहे या सर्व कार्यक्रमाच्या. तर त्याच्या वतीने आम्ही आवाहन करतो की विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित. ही युवा संसद, या युवा संसदेचं हे दुसरं वर्ष आणि या दुसऱ्या युवा संसदेमध्ये आपण यावर्षी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून संपूर्ण भारतामधनं महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड अशा या सर्व राज्यांमधनं यावर्षी हे सर्व युवा या ठिकाणी एकच ध्यास घेऊन या ठिकाणी येते येणार आहेत. सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत या वर्षीच्या युवा संसदेची ही थीम त्या ठिकाणी असणार आहे. ही युवा संसद 28 जानेवारी आणि 29 जानेवारी अशा 2 दिवसामध्ये ही युवा संसद होणार आहे. या युवा संसदेमध्ये राजकारण आणि नैतिकता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, देशभक्ती आणि देशद्रोह आणि त्याचबरोबर सामाजिक चळवळ आणि युवक अशा 3 विषयांवरती ह्या 2 दिवसाच्या युवा संसदेमध्ये त्या ठिकाणी चर्चा होणार आहे. ह्या युवा संसदेसाठी आम्ही कार्यकारिणी केलेली आहे आणि या कार्यकारिणीमध्ये या कार्यकारिणीचे अध्यक्ष माननीय श्री मनोहर रावजी जोशी सर, जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती आहेत, त्याचबरोबर खासदार राजू शेट्टी साहेब असणार आहेत, पोपटराव पवार साहेब आहेत, नंतर रामदास माने सर आहेत, डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, अशा या 7 लोकांच्या कार्यकारिणीचं आम्ही त्या ठिकाणी घटन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मी सर्व युवकांना या युवा संसदेमध्ये येण्यासाठी आवाहन मी त्या ठिकाणी करतो आहे आणि या युवा संसदेमध्ये कुठल्याही पद्धतीनं या लोकांकडनं प्रवेश शुल्क त्या ठिकाणी घेतला जाणार नाही आहे. जे विद्यार्थी महाराष्ट्रामधनं आणि संपूर्ण भारतामधनं जे विद्यार्थी येणार आहेत, ह्या सर्व विद्यार्थ्यांचा राहण्याचा खाण्याचा पूर्ण खर्च हे डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातनं त्या ठिकाणी केला जाणार आहे. मी सर्व युवकांना आवाहन करतो की जे आशा आणि अपेक्षा आपल्या क्रांतिकारकांनी आपल्या युवकांकडच्या बघितलेल्या आहेत आणि जे आशा आणि अपेक्षा पूर्ण जग आपल्या देशाकडनं ठेवतं आहे, हे जर पूर्ण करायचे असतील तर युवकांनी सर्व गोष्टीमध्ये पुढे येण्याची गरज आहे. आणि जर राजकारणामध्ये जर युवा पुढे आले, राजकारण जर चांगलं झालं, तरच आपला देश सशक्त होणार आहे. आणि म्हणूनच यावर्षीचं युवा संसद आहे की सर्वप्रथम युवांना सशक्त करायचं आहे. हे युवा जर राजकारणामध्ये आले तर राजकारण सशक्त होईल आणि हे जर दोन्ही गोष्टी जर आपल्या सशक्त असतील तर आपला देश सशक्त होणार आहे. म्हणून या युवा संसदेचं आयोजन यावर्षी 28 आणि 29 जानेवारीला आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मी सर्व युवकांना त्याच्यामध्ये आवाहन करतो की आपण सर्वजण त्या ठिकाणी सहभागी व्हावं. आज बऱ्याच कॉलेजमधून सरासरी जर त्यात पाहिलं तर प्रत्येक कॉलेजमधनं साधारणतः 2000 विद्यार्थी बाहेर पडत आहेत. अतिशय हुशार मुलं आहेत आणि ही जे काय कोणी डॉक्टर होते, कोणी इंजिनियर होते, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएट होते, पोस्ट ग्रॅज्युएट होते, MBA होत आहेत, अशी जी मुलं बाहेर पडत आहेत. भारत सरकार ह्या सगळ्या लोकांना नोकऱ्या देऊ शकत नाहीत, खाजगी क्षेत्रामध्ये एवढ्या नोकऱ्या नाहीत, तर अशा विद्यार्थ्यांनी पुढं काय करायचं, तर त्यांना एक चांगलं दिशा द्यायचं काम हे डॉक्टर जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट हे करतं आहे.
ही पहिली युवा संसद जी झालेली होती त्याच्यामध्ये आणि या युवा संसदेमध्ये फार फरक असणार आहे. मागच्या वर्षी पहिलीच युवा संसद होती, यावर्षी मागच्या वर्षी ती एक दिवसाची होती ती आता दोन दिवसाची झालेली आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग मागच्या वर्षापेक्षा कितीतरी पटीमध्ये वाढलेला आहे. आम्ही हे सगळं मोफत आयोजित केलेलं आहे, त्यामुळे सर्वसाधारण परिस्थिती असणाऱ्या युवकांनासुद्धा यामध्ये सहभागी होण्यासाठी अडचण असणार नाही. अत्यंत चांगल्या प्रकारचे वक्ते या ठिकाणी आम्ही बोलावलेले आहेत की जे युवकांना चांगल्या पद्धतीनं हे मार्गदर्शन करू शकतील, स्वतःचं जीवन त्यांनी या समाज कार्यामध्ये वाहिलेलं आहे, असे विविध प्रकारचे वक्ते या ठिकाणी आम्ही बोलावलेले आहेत.